पालिकेच्या माध्यमातून सुविधा मिळत नसल्याने आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिवशक्ती हुडको कॉलनी व जामनेर रोड परिसरातील नागरिकांनी दिला आहे. या संदर्भात रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. हुडको कॉलनीत गेल्या 27 वर्षांपासून नागरिकांचा रहिवास आहे, मात्र हा भाग सोयी सुविधांपासून वंचित आहे. पालिकेकडे लेखी अर्ज देऊनही म्हाडा कॉलनी अद्याप पालिकेकडे हस्तांतरित झालेली नाही, तरी देखील पालिकेकडून या भागात कर आकारणी केली जाते असे रहिवाशांनी सांगितले. या भागात रस्ते गटारींच्या मूलभूत सुविधा नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन देऊन पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर ॲडव्होकेट निलेश भंडारी, ॲडव्होकेट जास्वंदी भंडारी, उत्कर्ष भंडारी, डॉक्टर नितीन यावलकर, नेहा यावलकर, अतुल लांबणे, जयंत धांडे, अरुण धांडे, योगेश धुपे, मालती महाजन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आम्ही हुडको कॉलनीचे जे रहिवासी आहोत, सगळ्यांनी एक बहिष्कार निवडणुकीवर टाकण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे आज एक निवेदन दिलं. कॉलनीच्या कॉलनी आणि कॉलनीच्या परिसरातील जवळपास 450 लोकांनी या निवेदनावर सह्या केलेल्या आहेत. कॉलनीला जवळपास म्हाळाकड अंतर्गत स्थापन होऊन कॉलनीला 27 वर्ष झाले आहेत, पण तरीही अद्याप कोणत्याही सेवा सुविधा आम्हाला उपलब्ध झालेल्या नाही आहेत. दर पंचवार्षिक योजनेमध्ये प्रत्येक नगरसेवक येतात, आश्वासन देऊन जातात, पण साधं म्हणजे प्राथमिक ज्या गरजा आपण म्हणूयात आवश्यक आहेत, रस्ते आहे, पाणी, वीज, यासुद्धा आम्हाला अजूनपर्यंत उपलब्ध झालेल्या नाही आहेत. आता पावसाळ्यामध्ये रस्त्यांची हालत अशी आहे की जर म्हणजे पायी चालता येत नाही, त्यामुळे बरेच टू व्हीलरवर तर मुश्किलच आहे. बरेच जण रस्त्याने पडतात आहे, गाड्या स्लिप होतात आहे. यांचं जे काही म्हणजे शारीरिक नुकसान होणार समजा यांचं, त्याची नुकसान भरपाई नगरपालिका कधी देणार आहे का? नाही देणार. नाही, आमचा जो प्रभाग 21 आहे, या प्रभागामध्ये दोन नगरसेवक आहेत, पण दोघं नगरसेवकांपैकी एक कधीतरी चुकून येऊन एक फेरफटका मारतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम सांगितले तर तेवढ्यापुरतं सॉल्व करतात, पण जे दुसरे नगरसेवक आहे त्यांचा चेहरा आम्ही 5 वर्षांमध्ये अजूनपर्यंत बघितलेला नाही आहे. आणि जो प्रभागाचा विकास होतो आहे किंवा प्रभागामध्ये काम होतं आहे असं यांचं म्हणणं आहे असं आम्हाला सिओनकडून समजलं. मग हे जो विकास होतो आहे तो आमच्या एरियात होत नाही आहे, मग आमचा हा प्रभाग दुर्लक्षित का आहे? समजा आमचा वार्ड पक्ष कोणताही असो, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही कोणत्या पक्षाची सत्ता आहे. म्हणून फक्त आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून आमची अपेक्षा आहे की आम्हाला ज्या सेवा सुविधा जे कर आमच्याकडून घेतात नगरपालिकेकडून, त्या कराच्या बदल्यामध्ये कमीत कमी आम्हाला सेवा तर उपलब्ध व्हावी. तुम्ही स्वतः बघा की रस्त्याने म्हणजे इतका कचरा पडलेला असतो, कचरा कुंड्या यांनी ठेवलेला नाही आहे, पाणी पिण्याचं पाणी यांचं साफ आपल्याला अजूनपर्यंत मिळत नाही आहे. यांच्या जी पाणी फिल्टरची योजना ही 75 वर्षापूर्वीची इंग्रजांच्या काळातली, मग अजूनपर्यंत यांच्याकडे एवढा निधी उपलब्ध झालाच नाही का? एवढे आमदार आपल्याकडे झाले यांनी निधी दिलाच नसेल का की आपल्याकडे अजूनपर्यंत जी फिल्टर योजना ही नवीन कार्यान्वित झाली नाही, अजूनही स्वच्छपणे आपल्याला मिळत नाही. लोकसंख्या वाढते हे सांगतात आहे, मग लोकसंख्या वाढल्याबरोबर आपला कर पण वाढतो आहे, निधी पण यांच्याकडे एवढा जमा होतो आहे ना, मग हा निधी जातो कुठे? जर आम्ही सर्वसामान्य लोकांना अजूनपर्यंत हे कोणत्याच जर फॅसिलिटी देत नाही आहे, काही सेवा सुविधा देत नाही आहे, म्हणजे फक्त जर पंचवार्षिकला इलेक्शन निवडणूक आली की फक्त वोट मागायला आमच्यापर्यंत येतात. मग म्हणून आम्ही सगळे हुडकोवासींनी यावेळेला या निवडणुकीवर बहिष्कार केलेला आहे. जोपर्यंत आम्हाला पूर्ण आमच्या सोयीसुविधा मिळत नाही, रस्ते, पाणी, वीज ह्या प्राथमिक गरजा जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याच म्हणजे यापुढच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करणारे असं आम्ही पूर्ण हुडकोवासीचे रहिवासी आणि आजूबाजूचे रहिवासी यांनी घोषणा केलेली आहे. आणि तसं संदर्भातलं निवेदन आज आम्ही कलेक्टर साहेबांनाही दिलं, नंतर पालकमंत्री यांच्याकडेही आम्ही भेट घेतली, त्यांचे स्वीय जे सहाय्यक आहे ते आम्हाला भेटले, त्यांनी आश्वासन दिलं की या संदर्भात आम्ही काम करू. म्हणून प्रभाग क्रमांक 21 1995 साली आमच्या हँडओव्हर झालेली आहे उर्क प्रत्येक घराचे जे रहिवासी आहेत त्यांना. 1995 सालानंतर 2000 साली जेव्हा हुडकोने नगरपालिकेला ही सत्तांतर केलेली म्हणजे त्यांना त्यांच्या अंतर्गत त्यांना दिलेली आहे हुडको. आज आम्ही जेव्हा नगरपालिकेला विचारलं तर नगरपालिकेचे नगरसेवक म्हणतात की म्हाडा आमच्या अजून आमच्या हँडओव्हर झालेली नाही आहे. मग जर म्हाडा जर त्यांच्या हँडओव्हर झालेली नाही आहे तर गेले 27 वर्ष तुम्ही आम्हाला कसला कर आकारतात? तो कर्ज आम्हाला आमचा वाजवशीर परत द्यावा. दुसरी गोष्ट की आम्ही आज नगरसेवक भेटलो, त्यांना सीओना दिलं, त्याच्यानंतर जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही गेलो तिथून आम्ही पालकमंत्री गुलाबराव देवकर साहेब यांच्याशी सहायकांना भेटलो. त्यांनी सांगितलं की भुसावळ नगरपालिकेला आत्तापर्यंत आम्ही 54 कोटी रुपये दिलेले आहेत, त्यातले 12 कोटी रुपये आम्ही आत्ता दिलेले आहेत सध्या. त्यातला कुठेही अजून आमच्या प्रभागामध्ये 1 रुपयाचं विकासाचं काम झालेलं नाही आहे. म्हणून आम्ही शेवटी हा निर्णय घेतला की नगरसेवक कोणीही असो,
इथले आमदार कोणी असो आम्ही प्रत्यक्ष संपूर्ण हुडकोवासी यांच्यातर्फे एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात आम्ही कंप्लीट दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही इन्फॉर्म केलेलं आहे की सर आम्ही तुम्हाला संपूर्ण निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहोत. हेच निवेदन आमचं पुढे पण जाणार आहे महाराष्ट्र निवडणूक आयोग मुख्य अधिकारी यांना. कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की या प्रकारात आम्ही लवकरात लवकर दखल घेतो, सी ओ साहेबांशी बोलतो आणि तुम्हाला सविस्तर माहिती देतो त्याबाबत.